नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती 2024 IMP चालू घडामोडी सिरीज भाग 4 मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। यापूर्वी आपण 3 व्हिडिओ चालू घडामोडीचे टाकलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता। आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। असेच आपण नवनवीन दररोजचे 10 प्रश्न आपण घेऊन येत असतो। प्रत्येक व्हिडिओमध्ये आपले 10 करंटचे IMP क्वेश्चन असतात पोलीस भरतीसाठी। ओके, बघा आजचा पहिला प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना कोणी जाहीर केली? ही नरेंद्र मोदींनी जाहीर केलेली आहे, म्हणजे भारत सरकारने जाहीर केलेली आहे। जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना कोणी जाहीर केली? नरेंद्र मोदींनी। आता मित्रांनो, हा कालच्याच त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये, म्हणजे बजेट जो आला, अर्थसंकल्प जो आला आपला काल, तर त्याच्यामध्ये याचा उल्लेख सुद्धा त्यांनी केलेला आहे। नरेंद्र मोदींच्या भाषणामध्ये हा उल्लेख सुद्धा झाला पंतप्रधानांच्या। ओके, म्हणून क्वेश्चन हा IMP आहे, लक्षात ठेवा। दुसरा प्रश्न बघा, ऑस्कर 2024 मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे? वेरी IMP क्वेश्चन। ऑस्कर 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे ओपनहायमरला। ओपनहायमर या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, ठीक आहे। त्याच्यानंतर तिसरा प्रश्न बघा, अतिशय महत्वाचा प्रश्न हा सुद्धा, याचाही उल्लेख काल झाला नरेंद्र मोदी यांच्या भाषणामध्ये। जगातील सर्वात जास्त शस्त्रास्त्रे आयात करणारा देश कोणता आहे? तर भारत देश हा जगातील सर्वात जास्त शस्त्रास्त्रे आयात करणारा देश आहे। आपला पोलीस भरती हा डिफेन्स रिलेटेड असल्या कारणाने इथं तुम्हाला प्रश्न बनू शकतो, वेरी IMP क्वेश्चन। ओके, त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे बघा आजचा, भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र कोणत्या शहरात सुरू झाले? तर मित्रांनो, पटना बिहार इथे हे सुरू झालेलं आहे, हे लक्षात असू देत। पाचवा प्रश्न आजचा, BSF ची पहिली महिला स्नायपर कोण बनली? तर सुमन कुमारी, हा सुद्धा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे। BSF ची पहिली महिला स्नायपर कोण बनलेली आहे? सुमन कुमारी। ओके, हिनं मध्य प्रदेशमध्ये ट्रेनिंग घेतलं होतं। 36वा प्रश्न, म्हणजे आजचा 6वा प्रश्न आपल्यासाठी, 2024 प्रो कबड्डीचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर पुणेरी पलटण या टीमने 2024 प्रो कबड्डी विजेतेपद जिंकलेलं आहे। अतिशय महत्वाचा व्हेरी IMP क्वेश्चन। ओके, त्यानंतर 37वा, म्हणजे आजचा 7वा प्रश्न, NSG चे महासंचालक कोण आहेत? नॅशनल सिक्युरिटी गार्ड चे महासंचालक कोण आहेत? तर नलीन प्रभात, हे नाव लक्षात ठेवायचं तुम्हाला, नलीन प्रभात। ओके, NSG चे महासंचालक आहेत। आजचा 8वा प्रश्न बघा, NIA चे महासंचालक कोण आहेत? हा अतिशय महत्वाचा व्हेरी IMP क्वेश्चन। सदानंद दाते हे NIA चे महासंचालक आहेत, त्यापूर्वी ते मीरा भाईंदर पोलीसचे CP होते, हेही लक्षात असू देत। ओके, NIA चे सध्याचे महासंचालक सदानंद वसंत दाते। ओके, 39वा प्रश्न, आजचा 9वा प्रश्न आपला, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीची पहिली महिला कुलगुरु कोण बनली आहे? आता पहिली महिला हा प्रश्न खूप चर्चेत आहे बघा, पहिली महिला कुलगुरु अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीची नईमा खातून। ओके, आता याच्यावरती खूप सारे प्रश्न आलेले आहेत पहिली महिला या पॉईंटवरती। पहिली महिला पोलीस महासंचालक महाराष्ट्राच्या रश्मी शुक्ला असतील, पहिल्या महिला मुख्य सचिव महाराष्ट्राच्या सुजाता सोनिक असतील। ओके, तसंच हे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीची पहिली महिला कुलगुरू नईमा खातून आहेत, हे लक्षात असू देत, व्हेरी IMP क्वेश्चन। ओके, आणि आजचा शेवटचा प्रश्न, जगातील सायबर क्राईम इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक कितवा लागतो? तर मित्रांनो, सायबर क्राईम इंडेक्स मध्ये जगात भारताचा 10वा क्रमांक लागतो, हे महत्वाचं आहे, लक्षात असू देत। ओके, असेच नवनवीन प्रश्न मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। आणि पोलीस भरतीची जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तयारी करायची असेल तर आपलं जे ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन तुम्ही नक्की डाउनलोड करा, खास पोलीस भरतीसाठी डिझाईन केलेलं आहे। पूर्ण पोलीस भरतीची इन्फॉर्मेशन तुम्हाला 293 व्हिडिओच्या माध्यमातून, अनेक PDFच्या माध्यमातून, अनेक टेस्टच्या माध्यमातून तुमची प्रॅक्टिस करून घेण्याचा प्रयत्न आपला या ऑनलाईन पद्धतीनं तुमचा आपल्या ऍप्लिकेशनच्या द्वारे केलेला आहे। नक्कीच तुम्ही ऍप्लिकेशन एकदा जरूर बघा। ओके, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा। धन्यवाद।